आज आपल्याला अनेक ठिकाणी गणपती उत्सव विशेष करून भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी जी आहे 19 सप्टेंबर 2023 या दिवशी सर्वत्र गणपती उत्सवाचा आरंभ होत आहे. अनेक ठिकाणी घरगुती गणपती हे 1.5 दिवसाचं 5 दिवसाचं किंवा 7 दिवसाचे सुद्धा केले जातात, पण एक साधारणपणे 10 दिवसाचा गणपती उत्सव हा समजला जातो. तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशी एक चर्चा आहे की 18 सप्टेंबर का 19 सप्टेंबर गणपती उत्सव सुरू करायचा किंवा गणपती प्रतिष्ठापना करायची असा संभ्रम काही ठिकाणी झालेला आहे. तर याच्यामध्ये हा दोष जो आहे, हा फरक आहे, हा पंचांगातील फरक आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक 90 ते 95% पंचांग हे दाते पंचांग हे आपण फॉलो करतो किंवा त्याचं आपण त्या ठिकाणी विचार लक्षात घेतो. तर सूर्यसिद्धांत म्हणून एक ग्रहगणिताचं वेगळं पंचांग येतं. तर त्यांच्या मतानुसार 18 तारखेला गणपती प्रतिष्ठापना करावी, गणेश उत्सव चालू करावा असं एक मत त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की त्यांच्या सूर्यसिद्धांताप्रमाणे मध्यान्हाच्या वेळेला, मध्यान्ह काळामध्ये चतुर्थी तिथी असली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये तिथीचा जो काय एक भाग येतो, तर सूर्यसिद्धांताप्रमाणे 18 तारखेला मध्यान्हाला चतुर्थी आहे आणि 19ला ती राहत नाही, म्हणून ती त्या लोकांनी तसा तो विचार मांडलेला आहे. परंतु आपण ज्या प्रदेशाचं पंचांग वापरतो त्या पंचांगाच्या नियमाप्रमाणे आपण उत्सव साजरा करावा असं मला सगळ्यांना एक आग्रहाची विनंती आहे. त्यानुसार आपण मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी एक चांगला योग होतो आहे, अंगारक चतुर्थी असा योग होतो आहे, तर तो अतिशय उत्तम आहे गणपती प्रतिष्ठापना करण्यासाठी. त्यामुळे आपण महाराष्ट्रात तरी 19 सप्टेंबरला गणपती प्रतिष्ठापना करावी असं त्या ठिकाणी मी आवाहन करत आहे. दुसरी गोष्ट अशी की कुठल्या वेळेला करावं असा एक मुद्दा येतो पुन्हा. तर सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत म्हणजे सकाळी 6:30 पासून दुपारी 1:30 पर्यंत आपण कधीही पण प्रतिष्ठापना करू शकतो. हल्ली काय झालं आहे की एकच गुरुजी अनेक ठिकाणी जात असल्यामुळं प्रत्येकाला ती वेळ साधता येईल असं नाही, परंतु त्याच्यामध्ये अगदी ज्या लोकांना घरातले गणपती बसून मंडळाचे पण गणपती बसवायचे आहेत असे वेळेला तुम्हाला थोडं पुढं जायला हरकत नाही. आपण घरातले गणपती दुपारी 1:30 आधी बसून दुपारी 1:30 नंतर तुम्ही मंडळाचे गणपतीची प्रतिष्ठापना करायला काही हरकत नाही. आपण जास्तीत जास्त सूर्यास्तापर्यंत ही वेळ नेऊ शकतो मंडळाच्या गणपतीसाठी. त्यामुळे अगदीच त्या ठिकाणी तुम्ही खूप अगदीच चांगला वेळ कुठला अगदी त्यातल्या त्यात असं जर कोणी विचारलं तर सकाळी एक साधारण एक आपण जर बघितलं तर तूळ लग्न हे चांगलं असू शकतं. तर ती जी वेळ आहे साधारण एक 8:30 ते 10:30 ते ह्या काळामध्ये जर तुम्ही प्रतिष्ठापना घरातली घरगुती गणपतीची केली तर त्यातल्या एक चांगला काळ आपण त्या दिवसातला सांगू शकतो की तूळ लग्न केंद्रस्थानात गुरु आहे, चंद्रगुरु प्रतियोग त्या दिवशी होतो आहे, तर त्यावेळेला केलेली प्रतिष्ठापना ही जास्ती चांगली राहू शकते. परंतु माझ्या मते घरातले गणपती प्रतिष्ठापना ही आपण 6:30 ते 1:30 याच्यामध्ये करावी आणि मंडळाच्या गणपती आणखीन पुढे जाऊन तुम्हाला सूर्यास्तापर्यंत तुम्हाला कुठल्याही वेळेला प्रतिष्ठापना करता येईल असं आपल्याला हरकत नाही विचार करायला. यानंतर पुढे जाऊन याच काळामध्ये गौरी बऱ्याच ठिकाणी घरगुती गौरीचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होते किंवा उत्सव केला जातो. त्या दृष्टीने गौरी आवाहन आणि गौरी विसर्जन याचे पण लोक विचारणा करतात की कुठल्या वेळेला गौरी आवाहन झालं पाहिजे. तर याच्यासाठी नक्षत्रांचं खूप महत्त्व आहे. तर अनुराधा नक्षत्रावरती गौरी आवाहन केलं जातं आणि नंतर पुढे पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावरती विसर्जन केलं जातं. तर इथं नक्षत्रांची वेळ आपण गृहीत धरतो तर त्या कुराळ दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1:35 पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. तर दुपारी 1:35 आधी गौरी आवाहन करावं असं त्या ठिकाणी आपण विचार करायला पाहिजे. ज्येष्ठा दुसऱ्या दिवशी गौरीपूजनाला काही मुहूर्त नसतो, दिवसभर तुम्ही त्याचे पूजा अर्चा त्या ठिकाणी सजावट करू शकता. तिसऱ्या दिवशी साधारण 23 तारखेला गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावरती झालं पाहिजे. तर मूळ नक्षत्र दुपारी 2:56 आहे, तर आपण 2:30 पर्यंत गौरी विसर्जन करावं असं आपण त्याचा मुहूर्ताची वेळ देऊ शकतो. मी सकाळपासून तुम्ही दुपारी 2:50 सुद्धा तुम्हाला गौरी विसर्जनासाठी उत्तम कालावधी राहू शकतो. तर गौरी विसर्जनासाठी आपल्याला त्या ठिकाणी 21, 22, 23 याचं जर अनुराधा ज्येष्ठ आणि मूळ असे 3 नक्षत्रावरती आपण तसं पूजा आवाहन पूजन आणि विसर्जन असे आपण त्या ठिकाणी विधी करू शकतो.
आणि नेहमीप्रमाणे 10 दिवसानंतर म्हणजे 28 तारखेला गणपती विसर्जनाचा मुहूर्त आहे, तर त्या दिवशीसुद्धा आपण एक दुपारी मध्यान्हनंतर त्याचं गणपतीचं एक विधिवत पूजा नैवेद्य दाखवून दुपारपासून तुम्ही मध्यान्हपासून कधी पण त्या ठिकाणी सूर्यास्तापूर्वी गणपती विसर्जन करावं असं आपण त्या ठिकाणी आवाहन करू शकतो. सूर्यास्तापूर्वी विसर्जन होणं हे जास्त चांगलं राहील, पण आता काही मंडळाचे गणपती बरेचसे मिरवणुका वगैरे ह्यामधून त्या ठिकाणी त्यांना वेळ लागणं स्वाभाविक आहे, परंतु जास्त चांगलं की आपण त्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत विसर्जन करावं, त्या दृष्टीने आपण एक धार्मिक जे काही विचार आहेत याच्याशी मी आपल्याला त्या ठिकाणी चर्चा आपण केली आहे.